आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुला माहिती आहे गिरीजा, लहानपणीच विघ्नेश आणि स्नेहा यांचं लग्न करायचं ठरवलं होतं, पण जेव्हा विघ्नेशचं दुसरीकडे म्हणजे हर्षदाशी लग्न ठरलं हे त्याला कळलं ना, तिने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मॅडम मॅडम तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. विलास आणि महिनी माझ्यावर खूप रागवलेत ग, आणि या सगळ्यासाठी ते मलाच जबाबदार धरताय. मी काय करू मला कळत नाही. म्हणजे एकीकडे जो बहिणीच्या पोटात एक जीव वाढत, दुसरीकडे स्नेहाचा जीव आयुष्यासाठी झगडतोय, आणि हे सगळं विघ्नेश आणि हर्षदाच्या एका चुकीमुळे होत आहे. माहितीये स्नेहा विलासची एकुलती एक मुलगी, लहानपणापासून तिला तिला तळहाताच्या पोळ्याप्रमाणे जपलंय त्यांनी. आज तिला काही झालं ना तर विलास सरा कुणीच सहन करू शकणार नाही. गिरीजा गिरीजा काही करून तिचा जीव वाचला पाहिजे, कारण माझ्यासाठी जेवढीच हर्षदा आणि तिच्या पोटातलं मूल महत्वाचं आहे ना तेवढी स्नेहा सुद्धा महत्वाची आहे. गा मॅडम मॅडम हे बघा, आम्ही आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, तुम्ही तुम्ही काळजी करू नका. गिरीजा आजपर्यंत कधीच विलास माझ्याशी असं वागला नाही, मला असं कधीच बोलला नाही, पण आज त्याच्या स्नेहाला काही झालं ना तर तू अख्खी दुनिया पेटवून देईल ग. आणि ते सराग बरोबर आहे, चूक माझीच आहे. गिरीजा तू तू काही करू ना, हा स्नेहाला वाचव, माझ्या चुकीमुळे ते निष्पाप मुलीचा जीव जायला नको ग. मॅडम काय गे, विघ्नेश ज्या मुलीशी लग्न करणार आहे तिची तू मोठी बहीण ना? विघ्नेशचा आणि तुझ्या बहिणीचा ठरलेला साखरपुडा आहे ना, तो मोडायचा, कळलं का? आता विघ्नेशचं लग्न जे होणार ना ते माझ्या मुलीशीच. तुला जे काही हवंय ना ते मा किती पैसे हवेत मी देतो तुला, पण हा साखरपुडा मोडायचा म्हणजे मोडायचा. आणि हो, तुझ्या बहिणीच्या पोटात जे मूल वाढतंय ना तोच प्रॉब्लेम आहे ना तुझा. तो प्रॉब्लेम मी आत्ता सॉल्व करतो, तुला रगड पैसे देतो, पण ते मूल आहे ना ते पाडून टाकायचं. सर ए, मी जे बोललोय ना तेच होणार, आणि जर का ते नाही झालं ना तर तुझ्या अख्ख्या खानदानाला गायब करून टाकेन मी. धमकी
तुला धमकी दिली समझ। हर्षदावर माझं खूप प्रेम आहे आणि मी तिचा लाईफ पार्टनर म्हणूनच विचार करतो, म्हणून तर आम्ही हर्षदाच्या पोटात विघ्नेशचं मूल वाढतंय। तुझ्या बहिणीच्या पोटात हे जे मूल आहे ना, त्याच्या अबॉर्शनला किती पैसे लागतील ते सांग, ते घे आणि विषय संपव। आज मी वेळेवर पोहोचले नसते ना, या दोघांनी नको ते करून घेतलं असत। तू तुझ्या बहिणीला आणि मी माझ्या मुलाला कायमच गमावलं असत। या दोन्ही प्रेमवीरांनी आज आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता। आपण विघ्नेशचं आणि हर्षदाचं लग्न लावून देऊया, मला हे लग्न मान्य आहे। हर्षूकडून काय चूक तर नाही ना झाली? हो आई, हर्षदाकडून चूक झाली आहे। बोला, तुमचे काय अपेक्षा? मुलीच्या अंगावर 20 तोळे सोनं, 5 लाख रुपये रोख, मुलाला ब्रेसलेट, चेन आणि अंगठी। पण तरी पण माझ्या मनात ना एक सारखा प्रश्न पडतो, गिरिजाच्या आधी हर्षदाचं लग्न का? काही अडचण आहे काय? अडचण आहे, तुम्ही दुसरा मुलगा बघितलात तर उत्तम, कारण या मुलाबरोबर लग्न झालं तरी लग्नानंतर मुलगी माहेरीच राहील। हा कागद तूच मला दिलास ना, गुरुजींनी लिहिलेल्या तारखांचा कागद म्हणून? या पत्रावरून स्पष्ट होत आहे की तू पण कुठल्या तरी पैसेवाल्या मुलाला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंयस। लोकांना फसवण्याचा धंदा आहे तुमचा। हे सगळं असं प्रकरण बाहेर आल्यावर मी तुझ्या बहिणीला फोन करून घेईन आणि मी ठरवलंय हे लग्न होणार नाही। जिने विष घेऊन स्वतःच आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला ना, ती माझी बाजी आहे, माझ्या सख्या भावाची मुलगी। म्हणजे मी आधी जिच्याशी विघ्नेशचं लग्न लावायचं ठरवलं होतं तीच मुलगी। हर्षदाशी लग्न ठरलं हे तिला कळलं ना, तिने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला। आता विघ्नेशचं लग्न जे होणार ना ते माझ्या मुलीशीच, मी जे बोललोय ना तेच होणार, आणि जर का ते नाही झालं ना तर तुझ्या अख्ख्या खानदानाला गायब करून टाकेन मी। तुला धमकी दिली समज। ही आर्या पण ना उस्ता पसारा करून ठेवते। प्रसाद नाईक यार, आता तू श्रीमंत होणार, पैशाचा पाऊस पडणार। हे स्वतःच्याच घरात असे लपून छपून का चालतात? काहीतरी गडबड आहे।
हे काय करताय? हे असे कपडे का टाकताय? अहो कपाट नका ना विस्कटू. बघा मी तुमच्याकडून सगळ्या कपड्यांच्या घड्या करून घेईन. अहो काय चाललंय तुमचं? अहो वेड लागलाय का तुम्हाला? हा ती दारू तुम्हाला वेडा करून सोडते. दारूसाठी पैसे शोधताय ना? ए माझं डोकं फिरवू नकोस. हा एक वेळ माझ्या डोक्यातून दारू जाईल पण तुमच्या डोक्यातून नाही. काय आपल्यासारखं दारू दारू दारू. अहो मग काय चाललंय हे? काहीतरी शोधतोय मी. काय? एक विजिटिंग कार्ड आहे माझ्या पार्टीचं. 2 करोडचं डील करणार होतो आम्ही. तुमचं डील आणि तुमची पार्टी सगळं खोट. हे असे पत्त्यांचे बंगले बांधण्यापेक्षा बाहेर जाऊन नोकरी करून 4 पैसे घरात आणा. म्हणजे मानाने जगेन तरी या घरात मी. प्राची गो प्राची. दादा तुझी सासूबाई बोलत आहे. जा काय माझे कसे बसे वाचवून ठेवले तुम्ही. आणि हो तुमची सगळी शोधाशोध करून झाली ना की हे कपाट होत तसं आवरून ठेवायचं, नाहीतर मी तुम्हाला या कपड्यांच्या गळ्यात. गेली गेली जाता जाता पैसे पण घेऊन गेली. वय नाथा तो अँटिक पीस मी तिथेच ठेवला होता, सापडत कसा नाहीये? अगो आर्याला लागली भूक. मी बोलले तिला मी भरवते तर नाही आईच पाहिजे. जा भरव तिला. हो आई गिरीजाताईंच्या साड्या चुकून मी माझ्या खोलीत ठेवल्या होत्या, आता त्यांच्या खोलीत नेऊन ठेवते आणि मग भरवते. अगं राहू दे आधी भूकेच बघ तिच्या. साड्या ना मी ठेवते. जा बर. चिटल्या गो चिटल्या. कान एक दिवस बधीर होतील ना, बघावं तेव्हा कान ती बटना. जा काम कर जरा. आई अगं गाणी ऐकली ना की असं मन शांत होत, रिलॅक्स वाटत एकदम, आणि काम अशी पटापटा होत. हे पटापटा करा मग. काहीतरी बोलते. एक काम करायला नको तुला. चल आधी या गिरजाताईच्या साड्या आहेत ना कपाटात नेऊन ठेव. ही बाई किती बोलते मला. नेऊन ठेव आधी. हो ठेवते. साड्या छान आहेत या, पण बारी आहे, पण मस्त आहे. आज साड्या नेसून रील्सच करते. ही साडी किती सुंदर दिसणार माझ्यावर. वा ऑरेंज कलर. ऑरेंज कलर मध्ये तुम्ही अजूनच छान दिसेल. वा हो ताईची चॉईस अशी कमाल आहे. ही साडी ताई पेक्षा जास्त ना माझ्यावरच छान दिसेल. बा देवा रवण आता हा खेळ खेळलास. कपाटात ठेवलेला अँटिक पीस अचानक असा गायब कसा झाला? बरं मला चांगलं आठवतंय की मी तो ठेवताना दारूच्या नशेत सुद्धा नव्हतो. हीच खोली होती, हेच कपाट होत, तरी गायब. तर कुठे शोधू त्याला? रवळनाथा मला वाटत ना कोणीतरी तो अँटिक पीस गायब केला असणार. जरा बघ ना आजूबाजूला मंद सतत काय स्वतःमध्ये असते का? इतकं काय चिडतो रे? सॉरी बोलले ना तुला. अरे मंद लागला असता ना डोक्याला माझ्या. डोकं आहे का तुला? ए चिटल्या जास्त बोलतेस. ए मला चिटल्या नाही बोलायचा. चल चल मंद बोलतो मूर्ख बोलतो. सॉरी बोलले ना 100 वेळा तरी पण बोलतच आहे. दादा काय ऐक ना. दादा ही साडी कशी दिसते रे माझ्या अंगावर? मस्त आहे ना कलर भारी आहे. वाव मस्त आहे का साडी? पण साडी नेसणारी थर्ड क्लास आहे. काय ना तिच्यामुळे साडीची शोभा जातीये. म्हणजे साडी जर ब्रँडेड गाडी असेल ना तर ती हातगाडी आहे. मजा नाही. तू माझ्याबद्दल कधी चांगलं बोलू शकत नाहीस ना गौर्या. मी हातगाडी ना
मी हातगाडी तर तू त्या हातगाडीचं चाक असं चिखलात रुतून बसलंय असं घाण. मग तू तो चिखल ज्यात ते चाक रुतलंय. तू जरा अतिच बोलतोय, आता आपले भांडण होतील. तू गेलीस, तू आता भांडणार. अरे चल भांडण. अरे तू तू सांगतो मारेल. सांग ना तुझ्या या अक्कल नसलेल्या मुलीला. सांग, एकतर घरात काही काम करत नाही, सतत आपली बडबड बडबड बडबड. जसं काही सगळ्या घराची काम तू एकटाच करतोस रे. एक्सक्यूज मी, मी घरातली कामं करतो. जा हे घ्या आई. हर्षदाच्या साखरपुड्यासाठी मंडपवाल्यांना ऍडव्हान्स देऊन आलो. वा वा वा, बघ शिक जरा. त्यात तू एक काम करायला नको घरातलं. तुला गिरजेच्या खोलीत तिच्या साड्या नेऊन ठेवायला सांगितल्या होत्या ना. मग बघ ना, चल उचल उचल साड्या. शांत हो माते, करते करते करते. तू चुप रे, गप रे, लवकर ने. काय आज माझा थोरला पोरगा कसला तरी विचार करतोय. तुझी काय ती डील का काय फिसकटली काय. तू पण आता मस्करी करतेस ना त्या गिरीजासारखी. कर कर, एकदा का माझी डील होऊ दे, मग तुम्हाला दाखवतो मी कोण आहे तो. हा एकदा काय ते होऊ दे, म्हणजे कळेल तरी आम्हाला तू कोण आहे ते. तुझी डील का काय ती होत नाही आणि तू काय सुधरत नाही. कुठे गेला असेल हा अँटिक पीस. मला वाटतं आता सगळे झोपल्यावर शोधावं लागेल. ए चल चल चल, मला नको सांगू. माझा कुठं जास्त माग. टॉक टू माय, माझ्या हाताशी बोल, माझ्या हाताशी बोल. तू डायरेक्ट बाहेर सोनार दादा, उरलेले पैसे थोड्या दिवसांनी दिले तर चालेल ना. घाई नाही ना तुम्हाला. तुम्ही एवढं समजून घेताय ना, तेच खूप आहे आमच्यासाठी. बर आमंत्रण करायला येऊन जाय ना मी. हा ठेवते आता. अगे तुला अक्कल आहे का. अगं मंदस तू, अगं मंदस तू, डोक्यावर पडली. चल चल चल. ताई तू अशी का उभी आहे, तुला पाणी देऊन थकली असते. थांब थांब थांब. ताई आज मी देवळात जाऊन आलो, सगळी बोलणी झालीत, पैसे पण भरलेत, पावती आईकडे दिली. मोठ्या कामाचा तू ना, तू मार खाणार माझा. तुला अक्कलची गोष्ट आहे का. मंदस तू, तू मंदस. चल चल चल. अरे तू म्हणते, अरे अक्कल नाही तुला. ए ताई, ए ताई, हा बघ ना मला बिना कामाची पोरगी म्हणतोय. ताई मीला काही बोलू ना, तू आहेस बिन कामाची. अरे तू बघ ना आधी स्वतःकडे. अरे अरे चल जाऊ सर. गिरीजा ताई, तुमच्या कुठल्या मित्रमैत्रिणींना साखरपुड्याला बोलवायचं आहे, त्यांची नावं द्या, म्हणजे ती लिस्ट मध्ये टाकता येतील. काय गो अशी का दिसते तू. थोडं ट्रॅफिक होत ना म्हणून थकले. प्राची बाय जरा पाणी गरम करा. नाही म्हणजे काय ना, हातपाय धुतले ना गरम पाण्याने तर बरं वाटेल तिला. नको, मी जरा वेळ पडते.
विघ्नेशचा आणि तुझ्या बहिणीचा ठरलेला साखरपुडा आहे ना, तो मोडायचा, कळलं का? तुझ्या बहिणीच्या पोटात जे मूल वाढतंय ना, तोच प्रॉब्लेम आहे ना तुझा. तुला रगड पैसे देतो, पण ते मूल आहे ना ते पाडून टाकायचं. मी जे बोललोय ना तेच होणार, आणि जर का ते नाही झालं ना, तर तुझ्या अख्ख्या खानदानाला गायब करून टाकेन मी. धमकी, तुला धमकी दिली समज. बाबा हे काय घडतंय बघताय ना तुम्ही. मला फक्त एवढंच वाटतं की हर्षदाचं लग्न सुरळीत पार पडावं. पण काही ना काही अडचणी येतातच. बाबा या सगळ्यात मी अपुरी पडतीये असं वाटतंय मला. काय करू काय नाही काहीच समजत नाही. बाबा तुम्ही जिथे कुठे असा प्लीज माझ्या पाठीशी उभा राहा, मला वाचवा, मला यातनं मार्ग दाखवा. मी पण एक साधी मुलगीच आहे बाबा, मी थकले आता. आणि त्यात घरात सगळ्यांचा जो आनंद आहे ना, तो बघून तर आणखीनच भीती वाटते मला. त्या सगळ्यांच्या आईच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहे, तो त्याचा खूप विश्वास आहे माझ्यावर की मी सगळं व्यवस्थित करेन. पण आज जे काही घडलंय ते मी त्यांना कसं सांगू बाबा. बाबा प्लीज या सगळ्यात माझी मदत करा, खूप एकटी पडलंय.